विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आणि डाव्या हाताचा नियम अभ्यासणार आहोत. मित्रांनो, फ्लेमिंग या वैज्ञानिकाने विद्युतधारा आणि विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र यांच्या दिशांचा अभ्यास करताना त्याला यामध्ये विशिष्ट संबंध आढळला होता आणि हाच संबंध त्याने पद्धतशीरपणे मांडला, त्यालाच आपण फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा आणि डाव्या हाताचा नियम असं म्हणतो. मग हा नियम प्रत्यक्षपणे काय आहे तो आपण बघूया. प्रथम फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. तर मित्रांनो, आपला जो उजवा हात आहे, या उजव्या हाताची तीन बोट, अंगठा, तर्जनी आणि मध्यम अशा रीतीने धरा की तिघांमध्ये 90° कोन तयार होतो. जेव्हा आपण आपल्या उजव्या हाताची ही तीन बोट अशा रीतीने धरतो, अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट, की ज्यांच्यामध्ये 90° कोन तयार होतो, अशा वेळी तर्जनी ही चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते, मधलं बोट हे प्रवर्तित झालेल्या विद्युतधारेची दिशा दर्शवते, तर अंगठा हा विद्युत वाहकाची गती दर्शवते. यालाच उजव्या हाताचा नियम असे म्हणतात. आता आपण डाव्या हाताचा नियम बघूया. मागच्याप्रमाणे डाव्या हाताच्या ही तीन बोट आहेत, अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट. पुन्हा हे सुद्धा अशा रीतीने धरा की त्यांच्यामध्ये 90° कोन तयार होईल. अशा स्थितीमध्ये तर्जनी ही चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते, मधलं बोट हे विद्युतधारेच्या वहनाची दिशा दर्शवते आणि अंगठा हा वाहकावरील दाबाची दिशा दर्शवते. यालाच आपण फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम असे म्हणतो.